नमस्कार छोट्या बालमित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण राजूची दिनचर्या पाहिली. त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा आपली दिनचर्या अतिशय नीटनेटकी आणि चांगली केली असेल. आज आपण पाहणार आहोत मीनाचा आहार. आहार म्हणजे आपले दररोजचे जेवण. दररोज आपण जे काही खातो त्याला आपण आहार असे म्हणतो. मग आपण दररोज वरण भात, पोळी भाकरी, उसळ, दूध पितोत, वेगवेगळे फळे खातो, या सर्वांचा समावेश आहारामध्ये केला जातो. मुलांनो, मीना आहे ना, मीना दररोज जेवत असताना तिच्या आईने, तिच्या ताईने तिला जे काही वाढलेले अन्न आहे ते संपूर्ण अन्न ते खाते. जेवत असताना आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढेच अन्न आपण आपल्या ताटामध्ये घ्यावे व आईलाही तेवढे वाढायला सांगावे. अन्न वाया घालू नये, कारण मुलांनो अन्न तयार करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. आपल्या आईलाच पहा ना, गहू, ज्वारी, तांदूळ नीट करावे लागतात, पीठ तिंबावं लागतं, त्यापासून पोळ्या कराव्या लागतात, म्हणजे खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामुळं अन्न वाया घालू नये. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असं म्हटलं जातं. जेवत असताना अन्न सांडूही नये, नाहीतर काही मुले पहा बरे, जेवताना ताटाच्या भोवताली भात सांडतो, वरण सांडतो, पण असं अन्नसुद्धा सांडू नये. अन्न सांडणे ही चांगली गोष्ट नव्हे. जेवत असताना आपण सर्व प्रकारच्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत. कुणाला कारल्याची भाजी आवडत नाही, कुणाला वांग्याची भाजी आवडत नाही, अशी कुरबूर करत बसू नये. आपण सर्व भाज्या खाल्ल्या पाहिजेत. त्या भाज्यामधून आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे जीवनसत्वे, प्रथिने आपल्या शरीराला मिळतात. तुम्हाला ताकदवान व्हायचं आहे ना, त्यासाठी सर्व भाज्या आपण खाल्ल्या पाहिजेत. त्याचबरोबर मुलांनो, आपण फळेही खाल्ले पाहिजेत. कोणकोणती फळे खातो चित्रात पाहा बरे. केळी आहेत, द्राक्षे आहेत, आंबे आहेत, संत्री आहे, मोसंबी आहे, सफरचंद आहे, हे सर्व फळे आपण खाल्ली पाहिजेत. ज्या त्या ऋतूमध्ये जे फळ येतं ते फळ आपण नक्की खाल्लं पाहिजे. ज्या पद्धतीने उन्हाळ्यामध्ये आंबे येतात, सीताफळाच्या दिवसात आपण सीताफळं खाल्ली पाहिजेत, जांभूळच्या दिवसात आपण जांभळं खाल्ली पाहिजेत, म्हणजे ज्या त्या ऋतूमध्ये जे फळ येतं ना ते फळ आपण खाल्लं पाहिजे. त्या फळामधून सुद्धा आपल्या शरीराला खूप प्रमाणात प्रथिने मिळत असतात. त्याच पद्धतीने जेवत असताना आपण कमी पाणी प्यायचं, आणि जेवण झाल्यानंतर व दिवसभरामध्ये आपण भरपूर पाणी प्यायचं. पाणी आपल्या शरीरासाठी खूप गरजेची गोष्ट आहे. त्याचबरोबर तुम्ही बाहेर फिरायला जाता आजीसोबत, मामासोबत, पप्पासोबत, त्यावेळेस रस्त्यावरचे उघडे अन्न पाहून तुमच्या जिभेला पाणी सुटतं, ते खावं असं वाटतं तुम्हाला. परंतु उघड्यावरचे अन्न पदार्थ खाणे टाळावे, नाहीतर आपल्याला पोटाचे आजार होतात. त्या अन्नावर माशा बसलेल्या असतात, धूळ बसलेली असते. जर ते अन्न झाकून ठेवलेले असेल जाळीदार झाकणामध्ये तर ते खावे, पण नेहमी नेहमी ते अन्न खाऊ नये. चहा, कॉफी, शीतपेय हे जे आहेत हे पदार्थ आपण नेहमी पिऊ नये. त्याच पद्धतीने वडापाव, बर्गर, पिझ्झा हे सुद्धा पदार्थ आपण नेहमी खाऊ नये. हे पदार्थ जर आपण नेहमी पिऊ लागलोत, खाऊ लागलोत, तर मात्र त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो व आपली तब्येत बिघडून जाते, आपल्याला वेगवेगळे आजार होतात. त्यामुळे मुलांनो, सर्व प्रकारच्या भाज्या आपण मीनाप्रमाणे खायच्या. मीना ज्याप्रमाणे सर्व फळे खाते, ज्या त्या ऋतूतली फळे ज्या त्या ऋतूत खाते, त्याप्रमाणे आपणही फळे खायची. जेवताना अन्न सांडायचं नाही, त्याच पद्धतीने जेवढे आवश्यक आहे तेवढेच अन्न आपण ताटामध्ये घ्यायचे. उघड्यावरील अन्न पदार्थ खाण्याचे टाळले पाहिजेच. त्याच पद्धतीने पिझ्झा, बर्गर, वडापाव हे नेहमी खाऊ नये. चहा, कॉफी, शीतपेय हेही पदार्थ आपण नेहमी पिऊ नये. अशा चांगल्या सवयी आपण लावल्या पाहिजेत. सर्वात महत्त्वाचं, जेवणापूर्वी आणि जेवणानंतर आपण हात स्वच्छ धुतले पाहिजेत. चला तर मुलांनो, आपण राजूप्रमाणे आपली दिनचर्याही चांगली करूयात व मीनाप्रमाणे चांगल्या आहाराच्या सवयीही आपण लावूयात, जेणेकरून आपले आरोग्य चांगले राहील. आरोग्य चांगले राहिले तर आपला अभ्यास चांगला होईल. अभ्यास चांगला झाला तर आपल्याला चांगले मार्क पडतील. पुन्हा भेटूया नवीन एका